आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हातकलंगले पोलीस ठाण्यात नदीत चोरी लागल्याची तक्रार. 100 अधिक जणांनी नोंदवली पंचगंगा चोरीस गेल्याची तक्रार. हातकलंगले येथे आज सकाळी 100 अधिक लोकांनी मासे पकडण्याचे जाळे आणि हलगी घेऊन पोलीस ठाण्यात जात चक्क पंचगंगा नदी चोरीस गेल्याची तक्रार नोंदवली आहे. गेल्या 20 वर्षापासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली कोल्हापुरातील पंचगंगा नदी आज चक्क चोरीला गेली आहे. आज सकाळी 100 अधिक लोक मासे पकडण्याचे जाळे आणि हलगी घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाले. या सर्वांनी पंचगंगा नदी चोरीला गेल्याच्या वैयक्तिक लेखी तक्रारी पोलिसांना दिल्या आहेत. आम्ही सकाळी नदीवर गेलो पण नदीच अस्तित्वात नाही. नदी चोरीला गेली असून नदी चोरणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करा असं या तक्रारीत तक्रारदारांनी म्हटलं आहे. नदी चोरीला गेल्याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. दरम्यान गेल्या 20 वर्षापासून नदीमध्ये प्रदूषण झालं आहे. या नदीत जलपर्णी वाढल्या असून प्रदूषणामुळे नदीचं पाणी दूषित झालं आहे. मोठा पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी पंपकिन स्टेशन बंद पडते. मैलायुक्त सांडपाणी नदीत मिसळते. जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजारासह छोटे मोठे नाले नदीत मिसळतात. जयंती नाल्याचे पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाते. हा अपवाद वगळता पंचगंगा नदीने प्रदूषणाचे टोक गाठले आहे. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही थातुरमातुर कारवाईनंतर नदीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता नदी प्रचंड प्रमाणात दूषित झाल्याने स्थानिकांनी पोलीस ठाण्यात येऊन नदी चोरीला गेल्याची तक्रार केली आहे.